मी मराठी एकीकरण समिती तसंच मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती आणि संयोजक अर्थसंकेत यांना आपण जो हा दुसरा जागतिक मराठी उद्योजक दिन साजरा करत आहात आणि जागतिक मराठी उद्योजक सप्ताह साजरा करत आहात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी सचिन देसाई, युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन संघटनेचा कोर कमिटी सदस्य। प्रथमता हा व्हिडिओ मी आमच्या संघटनेची माहिती, त्याच्या कार्याची माहिती, आमचं विजन याची माहिती देण्यासाठी बनवत आहे। त्याआधी मी मराठी एकीकरण समिती तसंच मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती आणि संयोजक अर्थसंकेत यांना आपण जो हा दुसरा जागतिक मराठी उद्योजक दिन साजरा करत आहात आणि जागतिक मराठी उद्योजक सप्ताह साजरा करत आहात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तसेच आपण या कार्यक्रमात युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन या आमच्या संघटनेला सहभागी करून घेतले त्याबद्दल आपले खूप खूप आभार। तर युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन आमच्या या संघटनेची सुरुवात 5 जून 2015 रोजी झाली। आता संघटनेला यशस्वीरित्या काम करत असून 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 6 जून 2015 म्हणजे शिवराज्याभिषेक दिनी सुरुवात करून या संघटनेचा उद्देश हा होता की संपूर्ण मराठा समाज एकत्र यावा, त्यातून त्या समाजाची प्रगती व्हावी आणि उत्कर्ष व्हावा। संघटनेचं काम करत असताना आम्ही सर्वांनी मिळून, मी व माझे सहकारी, काही विषय ठरवले। त्यामध्ये शिक्षण, शेती, व्यवसाय, नोकरी, आरोग्य, रक्तदान अशा विषयावर एकत्रितपणे समाजासाठी आम्ही काम करत आहोत। तर या प्रत्येक विषयामध्ये आम्ही गेली 5 वर्ष भरीवसं काम चालू आहे। आमची महाराष्ट्रभर टीम आहे, ती टीम मिळून आणि इतर आम्हाला असलेले अनेक मार्गदर्शक, सल्लागार, आमचे सदस्य मिळून या संघटनेचं काम पुढे नेण्याचं कार्य आम्ही करत आहोत। तसेच या संघटनेमार्फत समाजात एकी निर्माण व्हावी, एकमेकांची मदत व्हावी, एखादी गरज निर्माण झाल्यास एका व्यक्तीकडून ती निर्माण झाल्यास दुसऱ्या व्यक्तीकडून त्याची पूर्तता व्हावी हा आमचा उद्देश। या क्षेत्रात काम करत असताना आम्ही शिक्षण, शेती, व्यवसाय, नोकरी यामध्ये जे जे काम केलं आहे ते मी आता आपल्याला सांगणार आहे। तर व्यवसाय या क्षेत्रामध्ये व्यावसायिक, नवीन व्यवसाय देणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन व्हावे, तसेच जे व्यवसाय करत आहेत त्यांना व्यवसाय वाढीस मार्गदर्शन व्हावे आणि अशा तऱ्हेने समाज एकत्र येऊन व्यवसायामध्ये एकत्रिता वाढवावी। त्यानुसार आता जे आपण पाहतो की आपल्या देशात, आपल्या राज्यात जो काही गोष्टी बनतील, साधन बनतील, उद्योग होईल तो आपल्या लोकांपर्यंत पोहोचावा। एखादा जर गोष्ट बनवली गेली तर ती आपल्या लोकांनी खरेदी करावी, यामुळे व्होकल फॉर लोकल ही सुद्धा मोहीम आम्ही यातून राबवत आहे, जेणेकरून आपल्या समाजाच्या लोकांचा व्यवसाय वाढण्यास मदत व्हावी। यासोबत शिक्षण, शेती, व्यवसाय या क्षेत्रांमध्ये सुद्धा त्या क्षेत्रामधल्या व्यक्तींना मार्गदर्शन व्हावे। शिक्षणाविषयक आम्ही महाराष्ट्रभर आता अनेक 40 शिबिरं घेतली आहेत, ज्यातून मुलांना एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, गव्हर्नमेंट नोकऱ्या आणि इतर 10वी 12वीनंतरच्या अनेक क्षेत्रांची माहिती पुरवतो। शेतीविषयक मार्गदर्शन घेत असताना आम्ही महाराष्ट्रभर अनेक तज्ञांना एकत्र घेऊन सेंद्रिय शेती असेल किंवा शेतीतून केलेल्या उत्पन्नाचं मार्केटिंग असेल, शेतीला कसा एक पूरक व्यवसाय करता येतील, शेतीसोबत अनेक कोणते जोडधंदे आहेत याचं मार्गदर्शन सुद्धा करत असतो। तसेच संघटनेमार्फत जर कुठे काही रोजगार निर्मिती उपलब्ध होत असेल तर त्यात सुद्धा नवीन तरुणांना रोजगार निर्मितीसाठी सुद्धा मदत केली जाते। हे सर्व काम करत असताना जिथे जिथे काही सामाजिक गोष्टी सुद्धा घडत असतात तिथे युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन संघटन हे प्रामुख्याने सहभागी होत असते। मग गेल्या वर्षीचा सांगली कोल्हापूर इथला महापूर असेल, यावर्षी कोरोनाची परिस्थिती असेल आणि असे अनेक जिथे जिथे महाराष्ट्रावर, देशावर संकट येतात तिथे संघटन सहभागी होऊन आपलं काम पूर्णपणे चोखपणे करत असते। सध्याच बघितलं तर आपली कोरोनाची जी समस्या चालू आहे यामध्ये घर बसल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांना आम्ही समाजाच्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आतापर्यंत योमोने असे 21 यशस्वी फेसबुक लाईव्ह सेशन केलेले आहेत आणि त्यातून समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम करत आहोत। हे काम करत असताना आमचा फेसबुक ग्रुप आहे, त्याला 2,20,000 सदस्य सध्या आहेत। तसेच अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि या सर्व सोशल मीडिया असेल किंवा ग्राउंडवरच्या माध्यमातून आम्ही लोकांना जास्तीत जास्त कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतोय आणि यातून नक्कीच आम्ही एक चांगली समाजाची फळी उभी केली आहे जी आज एकमेकांना मदत करत असते, एकमेकांसाठी सदैव उभी राहत असते। धन्यवाद।